आज आपण या व्हिडिओमध्ये गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत. आज शनिवार दिनांक 1 जून रोजी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. मागील काही काळात महागाई वाढतच आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तू, किराणा, गॅसच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. मात्र अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक चांगली व काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. OMCs म्हणजेच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज शनिवार दिनांक 1 जून रोजी LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस, HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HP गॅस आणि BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस या कंपन्यांनी आज महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवार 1 जून रोजी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. अर्थात आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आलेला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 69.50 रुपये कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना 69.50 रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या असल्या तरी गेल्या काही महिन्यांपासून 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती आज कमी झाल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलेंडर आता 1,676 रुपयांना मिळणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना फक्त 1,629 रुपये मोजावे लागतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.